नमस्कार, परिपूर्ण कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. गुढीपाडवा स्पेशल आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाचे लाडू. एकदम मऊ होतात, तोंडात टाकताच पटकन विरघळणारे, अगदी कमी वेळेत होतात. चला तर मग लगेच सुरुवात करू. दोन ओले नारळ मी व्यवस्थित फोडून घेतले आणि त्याचे बारीक काप करून घेतले. नारळ फोडल्यानंतर त्याच्यावरचं जे साल होती, वरचं काळं, ते व्यवस्थित मी काढून घेतलं आणि नंतर ते बारीक कट करून घेतले, कारण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. ह्याच्यावरचं साल ते काढून घेणं गरजेचं आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन हे व्यवस्थित बारीक करून घेऊ. पाहू शकताय व्यवस्थित बारीक झाले. अशाच प्रकारचं आपण बाकीचं सर्व व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत. आपलं इथं सगळं व्यवस्थित बारीक झालेलं आहे. गॅसवर पॅन ठेवला आहे. पॅन गरम झाला की आपण त्याच्यात एक चमचा तूप ॲड करणार आहोत. तूप मेल्ट झालं की आपण नारळाचा चव जो बारीक करून घेतलेला आहे तो याच्यात ॲड करणार आहोत. इथे चार वाटी नारळाचा चव झालेला आहे. वाटी मी खूप अशी दाबून भरलेली नाही आहे, हलकी हलकी भरून घेतली होती. चार वाटी तयार झालेला आहे दोन नारळामध्ये. आता आपण हे कमी गॅसवर हे व्यवस्थित परतून घेणार आहोत. एक 4 ते 5 मिनटं गॅस फुल ठेवायचं नाही किंवा मेडियमही ठेवायचं नाही, एकदम लोवर ठेवायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. आपल्या नारळाचा चव हा मोकळा सुटसुटीत झाला पाहिजे, आपल्याला तोपर्यंत परतून घ्यायचा आहे. अधूनमधून हे हलवत राहायचं एक 4 ते 5 मिनटं. एक 4 ते 5 मिनटानंतर आपण याच्यात दूध ॲड करणार आहोत. एक वाटी दूध घेतलेलं आहे मी. हे दूध घेतलेलं फुल क्रीम एक वाटी दूध आहे. क्रीमचं दूध नसेल तर नॉर्मल दूध वापरलं तरी चालेल. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपलं दूध व्यवस्थित आटलं पाहिजे. 1 मिनटानंतर आपण याच्यात साखर ॲड करणार आहोत, एक वाटी साखर. आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. गॅसची फ्लेम आपण लोवरच ठेवणार आहोत. कमी गॅसवरच आपण हे व्यवस्थित परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम हाय ठेवली तर कलर चेंज होतो नारळाचा आणि तो लाल दिसेल. त्याच्यामुळे आपण कमी गॅसवर व्यवस्थित भाजून घेणार आहोत. आपण लाडू बनवतो एकदम फ्रेश कलरमध्ये, व्हाईटमध्ये दिसले पाहिजेत. आता आपण याच्यात ॲड करणार आहोत वेलची पूड आवडीनुसार. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. साखर मेल्ट व्हायला आणि दूध हे व्यवस्थित आटायला कमीत कमी 1-6 ते 7 मिनटं लागतात. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कमी गॅसवर थोडीशी मेहनत आहे पण लाडू एकदम मऊ होतात. ओल्या नारळाचे लाडू खायलाही खूप अप्रतिम लागतात. आमच्या घरी सर्वांना आवडतात हे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारी बेल असेल त्याच्यावर क्लिक करा, कारण जेव्हा मी असेच नवीन व्हिडिओ बनवेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळेल. 7 मिनटं झालेले आहेत. लाडू आपल्याला वळता येतात का नाही हे चेक करण्यासाठी थोडासा गोळा आपण उलटण्यावर घेणार आहोत. व्यवस्थित बांधता येतो आहे, याचा अर्थ आपलं मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे. साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पाहू शकताय आपलं मिश्रण एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे. कलरही एकदम व्हाईट आहे. कमी गॅसच ठेवायचा म्हणजे कलर छान राहतो. आता गॅस बंद करू आणि आपण एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊ. आपलं इथं मिश्रण पूर्णपणे थंड झालं की आपण लाडू वळायला घेणार आहोत. आपलं बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. आता आपण याचे लाडू वळायला घेऊ. आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण लाडू वळू शकतो, लहान मोठ्या. हलक्या हाताने याला लाडूचा शेप देणार आहोत. आपला इथे लाडू तयार आहे, परफेक्ट. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ. अशाच प्रकारचे बाकीचे लाडूही आपण सर्व बनवून घेऊ. खाण्यासाठी तयार आहे झटपट असे होणारे ओल्या नारळाचे लाडू. गुढीपाडवाही जवळ येतं, या गुढीपाडव्याला नक्की करून पहा. मी तुम्हाला एक लाडू कट करून दाखवते. अगदी मऊ झालेत आणि खायलाही टेस्टही खूप अप्रतिम आहे. तोंडात टाकताच पटकन विरघळणारे, लहानांपासून मोठ्यांना सगळ्याला आवडतील असे झालेत ओल्या नारळाचे लाडू. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.